आता पाऊस थांबल का नाही सांगता येणार नाही. कालच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो अजिबात पाऊस नव्हता, आज पाऊस सोडून दुसरं काहीच नाहीये. बघू शकता पाऊस इतका वाढलाय ना. तानाजी कड्याकडे जात आहोत सध्या आपण. इकडे छोटासा धबधबा आहे, धबधब्याचं पिल्लू आहे पिल्लू. जय शिवराय मित्रांनो, काय म्हणताय मग तुम्ही? काहीच म्हणू नका, आपली पावसाळी भटकंती सुरू झालेली आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय पुण्याच्या जवळ असणारा सगळ्यात सुंदर, सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठा इतिहास असणारा एक किल्ला दाखवण्यासाठी. तो किल्ला म्हणजेच गड आला पण सिंह गेला या जगप्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असणारा पूर्वीचा कोंढाणा म्हणजेच सध्याचा सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आज आपण जात आहोत. खर तर याच्या पूर्वी सुद्धा आपण सिंहगडावरती एकदा गेलो होतो पण त्यावेळी पाऊस नव्हता, पण आज आपण पावसाळ्यात सिंहगड कसा दिसतो ना ते पाहण्यासाठी जाणार आहोत. गड आला पण सिंह गेला या इतिहास प्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंढाणा अर्थात सिंहगड किल्ला पुण्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळी बरोबर 9 वाजता कात्रजच्या घाटाचं हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहत आपला सिंहगडाकडचा प्रवास सुरू झाला. पुण्याच्या नैऋत्येला समुद्र सपाटीपासून साधारणतः 4400 फूट इतक्या उंचीवर सिंहगड किल्ला आहे. पुण्यामधून कात्रज घाट मार्गे खेड शिवापूर वरून सिंहगडाकडे जाता येते. जातानाच तुफान पावसाला सुरुवात झाली आणि ओढ्या नाल्यांवरून खळाळून वाहणारे धबधबे आपल्या नजरेस पडू लागले. पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्रीचं हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहताना मन आपोआपच नाचू लागत होत. सिंहगडाच्या पायथ्याशी सध्या आपण आहोत. आपल्याला जायचंय वरती, सिंहगड किल्ला वरती आहे पण आता आपण ज्या ठिकाणी आहोत ना तो एक व्ह्यू पॉइंट आहे. तुम्ही इकडे बघू शकता फार सुंदर असं वातावरण आहे आणि किल्ला जर म्हणाल ना तर ढगामध्ये गुडूप झालाय पूर्णतः. असं पूर्ण ढग किल्ल्यावरती उतरल्यासारखं दिसतंय आणि इथे उभं राहून किल्ल्याकडे पाहायचं म्हटलं ना तर साक्षात स्वर्गासमोर असल्यासारखं वाटतंय. महाराजांच्या काळामध्ये इथलं वातावरण कसं असेल विचार करा. मी तर शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी वाटतंय इथं. आणि विशेष म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे किल्ल्यावरती जो काही पाऊस होतोय ना ते सगळं पाणी खाली धबधब्यांच्या रूपानं खाली कोसळताना दिसतंय. वातावरणात आज पूर्णतः धुकं पसरल्यामुळे नागमोडी आकाराच्या रस्त्यावरून गाडी जपून चालवत अखेर आपण गडावरती पोहोचलो. आज किल्ल्यावरचं वातावरण पाहून आपण स्वर्गात तर नाही ना असा भास होत होता. सिंहगडावरती पोहोचले आपण आणि तुम्ही इकडे बघू शकता पार्किंग एरियामध्ये सध्या आपण आहोत आणि गाड्या इतक्या आहेत ना म्हणजे गर्दी आफाट आहे. आज इकडं सोमवारचा दिवस आहे तरी सुद्धा एवढी गर्दी आहे. मग विचार करा विकेंडला, शनिवार रविवार किंवा कुठल्याही सुट्टीच्या दिवशी तर इकडं उभं राहायला जागा नसेल एवढी गर्दी असते. आणि आज जर इथलं वातावरण बघितलं ना नुसता फॉग आहे इकडं, दुसरा परफ्यूमच नाही राहिला मार्केटमध्ये, सगळीकडे फॉग चालू आहे नुसता. बघू शकता बरं तर मागच्या बाजूला एक मोठा नैसर्गिक कडा आहे पण सध्या वातावरण असं आहे ना मागचं काहीच दिसत नाहीये. सध्या पूर्ण असा धुक्यामध्ये झाकून गेलेला आहे मागचा कडा पण बघू शकता मधून मधून ज्या वेळेला वाऱ्याचे झुळूक येतात ना त्यावेळे आपल्याला तो मागचा नैसर्गिक कडा स्पष्टपणे दिसतोय. आणि भयानक वारा इथं. आता आपण थेट इथून किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूयात. कोंढाणा हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. इसवी सन 1647 मध्ये कोंढाण्याचा तत्कालीन किल्लेदार असलेल्या सिद्धी अंबरकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. त्यानंतर याच किल्ल्यावर महाराजांनी स्वतःचे लष्करी केंद्र देखील उभारले. परंतु मिर्झा राजे जयसिंग
याच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना जे 23 किल्ले दिले होते त्यापैकी एक हा कोंढाणा देखील होता. मुघलांच्या वतीनं उदयभान राठोड या किल्ल्याचा किल्लेदार होता. तो मूळचा राजपूत पण बाटून मुसलमान झाला होता. किल्ल्यावर जाण्यासाठी अतिशय सोपा आणि सुंदर पायरी मार्ग आहे. साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्येच आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या जवळ पोहोचलोय. पाहू शकता फार सुंदर प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज आहेत आणि मध्ये सुंदर असं प्रवेशद्वार. त्याच्यावरती काही कमानी वगैरे लावलेले आहेत. पाहू शकता असे एकापाठोपाठ एक असे 3 दरवाजे आहेत आणि त्याच्यामधून वरती गेल्यानंतर किल्ल्याचा जो वरचा परिसर आहे तिथं आपण पोहोचणार आहोत. कोंढाणा म्हणजेच सिंहगड प्रसिद्ध आहे तो नरवीर तानाजी मालोसरे यांच्या बलिदानामुळे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याच्या नजर कैदेतून सुटून पुन्हा स्वराज्यात आले त्यावेळी त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले सगळे किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. स्वराज्याची राजधानी त्यावेळी राजगडावरती होती. राजगडापासून जवळच असलेला हा कोंढाणा किल्ला मुघलांच्या हाती असणं योग्य नाही असं मासाहेब जिजाऊंना वाटत होतं. याच सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांकडे आले होते आणि आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करत तानाजी मालुसरेंनी स्वतः कोंढाण्याची मोहीम हाती घेतली. अवघ्या 500 मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी सूर्याजी आणि मावळ्यांनी कोंढाण्यावर भगवा फडकवला. कोंढाणा तर जिंकला पण याच लढाईमध्ये तानाजींना वीरमरण आले. ही बातमी ज्यावेळी महाराजांना समजली त्यावेळी गड आला पण माझा शिव गेला असे उद्गार साक्षात शिवछत्रपतींनी काढले. तेव्हापासून कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. सिंहगड किल्ल्याचा हा 3रा दरवाजा. या दरवाजाचे बांधकाम अतिशय मजबूत असून इतक्या वर्षानंतर आजही हे बांधकाम आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते. या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला कमळपुष्प आणि काही राजचिन्ह कोरलेली दिसतात. सिंहगडाच्या प्रवेशद्वारावरती आपण आहोत. या जे आपल्याला इथे दिसले आजी वय किती आहे तुमचं? 70 वय. आणि कुठून आलात सिंहगड पाहायला? पुण्यातूनच वारजे. किल्ला पाहायला कसं काय यावं असं वाटलं? सध्या तुम्हाला चालायला वगैरे त्रास होतोय तरी सुद्धा? कसं वाटलं किल्ला? छान वाटलं. तिसऱ्या मुख्य प्रवेशद्वारातून पुढे येताच उजव्या बाजूला असलेला हा रस्ता दारुगोळ्याच्या कोठाराकडे जातो. आजही ते कोठार अतिशय भक्कम असून 1751 साली या कोठारावर वीज पडली होती. त्यावेळी आजूबाजूचे काही लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. सिंहगडावरती असलेलं हे दारुगोळ्याचं कोठार बघू शकता. सध्या हे कोठार पूर्णतः रिकामा आहे.
पण त्याचं बांधकाम मात्र फार व्यवस्थित आहे. अजून सुद्धा याच्या भिंती बघा, एकदम मजबूत पाहायला मिळत आहेत. आणि बाहेरचं वातावरण बघा, फार सुंदर. कोठारापासून जवळच मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला घोड्यांची पागा आहे. याच जागेवर पूर्वी घोडे बांधले जात असत. त्यांना चारा पाणी आणि निवासाची सगळी व्यवस्था याच ठिकाणी केली होती. सध्याच्या काळात या जागेला तबेला असं म्हटलं जात असलं तरी शिवकाळात मात्र घोड्या बांधण्यासाठी असलेल्या या जागेला घोड्यांची पागा बोललं जात असे. ही घोड्यांची पागा पाहून आता आपण पुढे जाऊयात. पाणी खूप साठलं या मार्गावरती बघू शकता. बघू शकता आता पाऊस वाढायला लागलाय. दुपारनंतर ज्यावेळी 4 वाजतील ना त्यावेळी मात्र पाऊस आणखी जास्त वाढेल. त्यामुळे 4 वाजण्याच्या अगोदर आपल्याला सगळा किल्ला पाहून खाली उतरायला हवं. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे जाताना आपल्याला इथे एक तोफ पाहायला मिळाली. बघू शकता खरी खुरी शिवकालीन तोफ इथं व्यवस्थित मांडलेली. ज्यांच्या शौर्याने पराक्रमानं सिंहगडाचा इतिहास लिहिला गेला ते नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि स्मारक देखील आपल्याला सिंहगडावरती पाहायला मिळते. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक इथल्या मातीला घालून एक हात तुटलेला असताना देखील शेकडो शत्रूंना आपल्या तलवारीनं आसमान दाखवत ज्यांनी सिंहगडासारखा बुलंद आणि बलाढ्य किल्ला स्वराज्याच्या पदरात टाकला ते नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरती असलेली ही पवित्र समाधी. सिंहगडाचा इतिहास तानाजी मालुसरे या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ इथं आपल्याला सिंहगडावरती त्यांचं स्मारक आणि सोबतच समाधी सुद्धा इथं पाहायला मिळते. सिंहगडावरती आपल्याला फक्त महाराष्ट्रातले नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा लोक इथं आलेले पाहायला मिळतील. हे सगळी लोक बघू शकता तुम्ही, हे बिदर वरून आलेत, कर्नाटकातलं बिदर आणि सगळी मराठी माणसं आहेत. कसं वाटलं किल्ला तुम्हाला? खूप छान, अप्रतिम, छान छान, एक नंबर. खास किल्ला पाहण्यासाठी इथं आलो होतो. इकडे काय आजी आहेत? आजी कसा वाटला किल्ला? किल्ला पाहण्यासाठी म्हणून आला होता की आणखी दुसरं काय काम? भरपूर सारे लोक इथं आहेत आणि फक्त मराठी माणसंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तुम्ही बघू शकता. पंजाब वरून सुद्धा काही इकडे सरदारजी वगैरे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. ही सगळी माणसं सिंहगड पाहण्यासाठी आता इथं आपल्याला आलेली पाहायला मिळत आहेत. तानाजी मालुसरे यांच्या समाधीपासून जवळच हे अमृतेश्वर भैरव मंदिर आहे. भैरव हे कोळी लोकांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्त्या दिसतात. भैरवाच्या हातामध्ये राक्षसाचं मुंडकं आहे.
त्याच्या आजूबाजूला मात्र फार सुंदर अशी झाडी वगैरे आहेत. हो इथं फरशीवरती शेवाळ साठलंय, त्यामुळे पाय वगैरे घसरत आहेत. इथं जे झाड आहे ना त्याचं वैशिष्ट्य बघा, झाडांच्या फांद्यांवरती असं शेवाळ आले आणि ते शेवाळ सुद्धा इतकं सुंदर दिसतंय ना, असं डेकोरेशन केल्यासारखं वाटतंय. पण हे सह्याद्रीतलं नैसर्गिक डेकोरेशन आहे. या बाजूला पाहू शकता अशा पद्धतीचा रस्ता आहे आणि इकडेच आपल्याला पाण्याचं एक छोटं टाकं पाहायला मिळालं. बघू शकता किती पाणी आहे. तानाजी कड्याकडे जात आहोत सध्या आपण. या बाजूला जर बघितलं ना काहीच दिसणार नाही. वारा फार जोरात लागतो इथून. सध्या आपण पोहोचलोय तानाजी कड्यावरती. इकडे बोर्ड बघू शकता तानाजी कडा, ही तीच जागा आहे जिथून नरवीर तानाजी मालुसरे वरती चढून आले होते. सध्या या बाजूला असं सेफ्टीसाठी लोखंड वगैरे लावलेले. आत्ती मागच्या बाजूला जर बघितलं ना मोठी दरी आहे, पण सध्या काहीच दिसत नाहीये. सगळं असं कापूस असल्यासारखं का वाटतंय. जबरदस्त. बघू शकता हा आहे तानाजी कडा. सध्या या ठिकाणी आपण काहीच व्यवस्थित पाहू शकत नाही कारण पूर्ण असं धुकं इथं पसरलंय. बघू शकता इथे असलेल्या याच कड्यावरून दोरखंडाच्या साह्यानं नरवीर तानाजी मालोसरे काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन किल्ल्यावरती चढून आले होते. हाच तो द्रोणागिरी म्हणजेच तानाजी कडा. आज तरी या कड्याच्या खालचं काही दिसत नाही, पण ज्यावेळी दिसेल ना त्यावेळेला आपल्याला त्या अफाट उंचीचा अंदाज येऊ शकतो ज्या ठिकाण्यावरून तानाजी मालुसरे आपल्या काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन वरती चढले होते. त्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे, ते पाण्यासाठी जाऊयात. बघू शकता पाणी साठलंय, पण हंगामी टाक आहे म्हणजे फक्त पावसाळ्यात इथं पाणी असतं. उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्ये इथं आपल्याला पाणी पाहायला मिळणार नाही. बघू शकता तानाजी कडा पाहून आता आपण पुढे आलोय. इथं मागच्या बाजूला आपल्याला एक काका दिसत आहेत, ते चहा विकतायत. आपण त्यांच्यासोबत एक प्रँक करणार आहोत. आपण त्यांना असं म्हणणार आहोत की माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही मला चहा फुकट देता का. तर आपण बघूयात ते चहा देत आहेत का ते. माझ्याकडे पैसे आहेत आणि आपण ते देणार सुद्धा आहोत त्यांना, फक्त एक बघूयात ते देत आहेत का ते. चला जाऊयात. या बाजूला पूर्णपणे आभाळ टेकले, काहीच दिसत नाहीये.
पैसे नाही, चार येतात काही दादा? करतार सिंहगडावरची माणसं सुद्धा प्रचंड प्रेमळ आहेत, तुम्ही बघू शकता. या काकांना मी म्हणालो माझ्याकडे पैसे नाही आहेत, चहा देता का? तर त्यांनी एका सेकंदामध्ये सांगितलं की मी चहा देतोय. खरं तर माझ्याकडे पैसे आहेत आणि मी तुम्हाला देणार सुद्धा होतो, पण मी जस्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासोबत एक प्रँक करत होतो. मला बघायचं होतं की तुम्ही चहा देताय का. आणि फार भारी वाटलं मला की ही खेडेपाड्यातली माणसं आहेत की जी अजून सुद्धा माणुसकी जपण्याचं काम करतात. या बाजूला आहे किल्ल्याचा कल्याण दरवाजा. इथून दिसणार नाही, आपल्याला खाली जावं लागेल. कारण शिवाजी महाराजांच्या काळातल्या बऱ्याचशा किल्ल्यांची रचनाच अशी होती, जोपर्यंत आपण प्रवेशद्वाराच्या जवळ जात नाही ना, तोपर्यंत ही प्रवेशद्वारा नजरेस पडत नाहीत. बघू शकता इथं खालच्या बाजूला दरवाजा आहे, आता आपण तिथं जाऊयात. त्या अगोदर इथून तटबंदीवरून सुद्धा रस्ता आहे, बुरजाच्या वरून बघूयात. पावसाचा वेग वाढत चाललाय आणि या बाजूला आहे किल्ल्याचा कल्याण दरवाजा. पाहू शकता इथं, पाहू शकता कशा पद्धतीची व्यवस्था इथं. खरं तर याच्या आतमध्ये लाकडी मेड अशी, म्हणजे लाकडी आपण काय म्हणतो सध्या, लाकडी खांब असे उभे केले जायचे आणि त्याच्यावरती मग या बुरजाच्या वरती असं छत तयार केलं जायचं. म्हणून या बाजूला सुद्धा तशी रचना होती, पण सध्या मात्र तिथले सगळे दगड उद्ध्वस्त झालेत. या बाजूला बघू शकता एका पाठोपाठ एक दोन दरवाजे आहेत. इथं पाऊस वाढलाय आता, त्यामुळे आपण लवकर खालच्या बाजूला जाऊन बघूयात कल्याण दरवाजा खालून कसा दिसतोय ते. आता पाऊस थांबल का नाही सांगता येणार नाही. कालच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो अजिबात पाऊस नव्हता, आज पाऊस सोडून दुसरं काहीच नाहीये, भयानक. इथले जे दगड आहेत ना ते असे निसरडे झालेत. सिंहगडावरची सर्वात बुलंद वास्तू म्हणजेच किल्ल्याच्या पश्चिमेला असलेला कल्याण दरवाजा. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण या गावातून याच दरवाजानं सिंहगडावर येता येतं. शिवकाळात किल्ल्यावर येण्याचा हाच मुख्य मार्ग होता. या ठिकाणी एका पाठोपाठ दोन दरवाजे पाहायला मिळतात. बघू शकता पाऊस इतका वाढलाय ना, हे किल्ल्यावरचं सगळं पाणी आपल्याला असं उघडताना दिसतं. इथून या पायऱ्यांवरून पाणी खाली चाललंय. या पायऱ्यांना अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आलंय. कल्याण दरवाजामध्ये दोन दरवाजे आहेत, म्हणजे जिथून आपण आतो खाली आलो ना तो एक दरवाजा आणि इथं सुद्धा एक कमानी प्रवेशद्वार आहे. बघू शकता फार सुंदर प्रवेशद्वार आहे. इथं सुद्धा पहारेकऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि दिवा वगैरे लावण्यासाठी इकडे काहीतरी देवळी वगैरे होती वाटतं आणि इथं आगळ लावली जायची, म्हणजे ज्यावेळी लाकडी दरवाजा आहे तो बंद केला जायचा ना. हे जे हॉल दिसतंय चौकणी, इथून इथपर्यंत असा एक लाकडी ओंडका टाकला जायचा जेणेकरून दरवाजा उघडता येऊ नये किंवा बाहेरून जर कोणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, ढकलण्याचा प्रयत्न केला तर सहजासहजी तो दरवाजा इथं आगळ टाकल्यामुळे उघडला जात नसे.
बघू शकता. याचे जे बुरुज आहेत ना ते अजून सुद्धा भक्कम आहेत आणि पायऱ्यांवरून वाहणारा हा लहानसा धबधबा. पूर्वीच्या काळी या कल्याण दरवाजाना इथून खाली मार्ग होता. सध्या मात्र हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. या बाजूने पूर्वी मार्ग होता. पायथ्याशी कल्याण नावाचं एक गाव आहे. त्या गावामधून किल्ल्यावरती येण्यासाठी हा मार्ग होता. सध्या मात्र या मार्गाने किल्ल्यावरती कोणीच येत नाही. तू बघू शकता हे कल्याण दरवाज्याचं या बाजूचं बांधकाम. या कल्याण दरवाजाचा इतिहास म्हणजे तानाजी मालोसरे ज्यावेळी द्रोणागिरी कड्यावरून वरती किल्ल्यावर चढले होते त्यावेळी काही मावळे किल्ल्याच्या पायथ्याशी होते. तानाजी मालोसरेंनी वरती आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा हाच कल्याण दरवाजा आतून उघडला आणि त्यानंतर पायथ्याशी असणारे 400-500 मावळे याच कल्याण दरवाजातून किल्ल्यावर आले. इथं या बाजूला आहे देव टाक. ते टाक पाहण्यापूर्वी या बाजूला आपल्याला पाण्याचा आवाज येतोय. इकडे छोटासा धबधबा आहे. धबधब्याचं पिल्लू आहे. पिल्लू खर तर इकडं कचरा जास्त दिसतोय. बघू शकता इथं किल्ल्यावरती जो काय पाऊस होत आहे ना तो असा दगडावरून खाली कोसळतोय आणि एक लहानसा धबधबा आहे. किल्ल्यावरती असलेलं हे देवटाक म्हणजे जिवंत पाण्याचा झरा. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. बघू शकता तुम्ही त्याच्यावरती शेड वगैरे बांधलंय कारण कचरा वगैरे पडू नये म्हणून. इथे दिसेल तुम्हाला आणि हे जे पाणी आहे ते आजही पिण्यासाठी वापरलं जातं. बाळ गंगाधर टिळक सिंहगडावर ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तो बंगला आजही आपल्याला गडावर पाहायला मिळतो. जाम भूक लागली आता. याच सिंहगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे धाकले चिरंजीव आणि छत्रपती संभाजी महाराजांचे लहान बंधू राजाराम राजे यांचा मृत्यू झाला होता. गडावरती असलेली ही छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. दिवसभर मोकर पाऊस चालू आहे आणि आपली मोकर भटकंती चालू आहे. पण पावसाळ्यात फिरण्याची मजाच काय और आहे. पाऊस गडकिल्ले आणि फिरणं या तीन गोष्टी असतील ना आपण तो कुठं पण राहू शकतो. पण एकच दिवस कारण घरी घरचे वाट बघत असतात. स्पेशली माझी सई वाट बघत असते. मित्रांनो सिंहगड किल्ल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय असं लिहायला अजिबात विसरू नका.